नमस्कार यूट्यूब फॅमिली. मराठी नाटक चित्रपट मालिका लेखक व दिग्दर्शक असणारे रुबाबदार डॅशिंग मेहनती असणारे बहुरंगी व्यक्तिमत्व आपले सर्वांचे लाडके अर अर खतरनाक या डायलॉग प्रत्येकांच्या ओठावर आणणारे आपले चाहते प्रवीण तरडे. प्रवीण तरडे यांच्या वडिलाचे नाव विठ्ठल तरडे आहे. प्रवीण तरडे यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1974 मध्ये पुण्यामध्ये झाला. बहुरंगी व्यक्तिमत्व प्रवीण तरडे सध्या मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज करत आहेत. त्यांचे चित्रपट म्हणजे देऊळबंद, मुळशी पॅटर्न, आसो वा सरसेनापती हंबीरराव प्रत्येक चित्रपटातून प्रवीण तरडे यांचे एक नवे रूप पाहायला मिळाले. मराठी मनोरंजन विश्वात दबदबा निर्माण केलेले प्रवीण तरडे आजही आपल्या मातीशी नाळ जोडून आहे. इतकी प्रसिद्धी मिळाल्यानंतर ते अनेकदा शेतात राबताना दिसले. तर मित्रांनो, आज आपण या महान व्यक्तिमत्व असणारे प्रवीण तरडे यांच्या लव्ह स्टोरी बद्दल जाणून घेऊ. प्रवीण तरडे हे अनेक खेळात त्यांना पारितोषिक मिळाले आहे. त्याच काळात त्यांना नाटकाची आवड झाली आणि त्याने ठरवले आपण नाटक करायचे. पण त्यांना नाटकासाठी अभिनेत्री भेटली नाही, कारण गावात कोणी अभिनेत्री नाटकासाठी तयार होत नव्हती. त्यावेळेस प्रवीण तरडे यांनी पुण्यावरून अभिनेत्रीला बोलवले. ती अभिनेत्री म्हणजे स्नेहल होत्या आणि त्यांना अभिनयाची खूप आवड होती. मग काय, त्या दोघात मैत्री झाली आणि नंतर प्रेम झाले. पण प्रवीण तरडे यांच्याकडे राहायला घर नव्हते, त्यामुळे स्नेहलच्या वडिलांनी होकार दिला नाही. त्यानंतर प्रवीणने आपल्या वडिलांना सांगितले आणि घर घेतले आणि त्यानंतर त्यांचे लग्न ठरले. त्यांचे लग्न 2 डिसेंबर 2009 मध्ये झाले. नंतर स्नेहलच्या प्रत्येक वाढदिवसाला प्रवीणने घर गिफ्ट दिले. असे खूप सारे घर त्याने आपल्या बायकोला दिले. नंतर स्नेहलच्या सांगण्यावरून ते थांबले आणि स्नेहल पण खूप मोठ्या अभिनेत्री आहेत. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. सरसेनापती हंबीरराव यामध्ये सुद्धा त्यांनी एकत्र काम केले आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला प्रवीण तरडे आवडतात का आणि या दोघांची जोडी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.